सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कराड शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला असून मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची कोंडी होताना दिसत आहे। पाहूयात ही बातमी। कराड शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटिल होत चालला आहे। दत्त चौक ते कृष्णा नाका या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर चौका चौका दुचाकी चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। कराड नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी शहरात पे एंड पार्क ची घोषणा केली होती, पण परिस्थिती आजही जैसे थे आहे। पार्किंगची समस्या वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। कराड शहरात दत्त चौक ते कृष्णा नाका दरम्यान रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने पार्क केली जातात। या मार्गावर बहुतांशी दवाखाने आहेत, त्यामुळे डॉक्टरांची चारचाकी वाहने रस्त्याकडेलाच पार्क होत असतात। एकाही दवाखान्याने आपल्या दवाखान्याच्या आवारात रुग्ण व नातेवाईकांसाठी पार्किंगची सोय केलेली नाही, त्यामुळे सर्वांची वाहने रस्त्याकडेलाच लागलेली असतात। त्यातच या मार्गावर फुटपाथवर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावरून चालत जाणे ही जिकिरीचे होत आहे। दुकानांच्या जाहिरातींचे फलकही पाचसारे मार्गावरच ठेवलेले असतात। प्रत्येक दुकानदाराने लोखंडी ग्रिल ठेवले आहे, त्यामुळे दुचाकी पार्क करायचं कुठे हा प्रश्न पडतो। जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाहेर पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे। न्यायालयाच्या आवारात पार्किंगची सोय आहे, मात्र वाहनधारक रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करत असतात। न्यायालयाच्या परिसर सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने तेथे वाहतूक कोंडी सातत्याने होत असते, त्यामुळे हॉर्न व वाहनांच्या कर्कश आवाजाने हा सायलेंट झोन आहे का असा प्रश्न पडतो। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।